पहिली बातमी मुंबईतली वरळीतल्या जांभोरी मैदानावर बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा होतोय. श्रेयासाठी सेना आणि भाजपचं पोस्टर वॉर इथं रंगलेलं दिसतंय. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागामध्ये बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे श्रेयाच्या या लढाईमध्ये भाजप सध्या आघाडीवर दिसते. आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबईतील वरळी, नायगाव आणि डिलाय रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळा जांभोरी मैदानाबाहेर पार पडतोय. आणि ह्या जांभोरी मैदानाच्या बाहेर जर पाहिलं गेलं तर सत्ताधारी पक्षांमध्ये पोस्टर वॉर रंगलेला आहे. श्रेयवादाची लढाई जी आहे त्या या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली दिसून येते. त्यामुळंच हा जो कार्यक्रम आहे, कार्यक्रमाच्या ठिकाणाच्या बाहेर हा तुम्हाला परिसर जो दिसतोय त्या परिसरामध्ये संपूर्णतः दोन्ही राजकीय पक्षांकडून पोस्टर्सबाजी सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर दोन्ही पक्षांचे झेंडे पताका या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच या दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई जी आहे तीव्र होताना दिसते आणि कार्यक्रमात देखील ती दिसेलच. परंतु गेल्या 15-20 वर्षापासून होणार असा असलेला हा बीडीडी चाळींचा पुनर्विकासाचा प्रोजेक्ट अखेर मार्गी लागलेला आहे आणि तो शिवसेना भाजपच्या युतीच्या काळातच मार्गी लागलेला आहे. त्यामुळे श्रेयवाद घेणं हे नक्कीच अपेक्षित होतं. परंतु गेल्या जवळपास 95 वर्ष जुने असलेले ह्या बीडीडी चाळी अखेर यांचा पुनर्विकास होतो आहे. कारण गेली कित्येक वर्ष हे जे चाळकरी जे रहिवासी आहेत त्यांच्या ही मागणी होती, अखेर ही मागणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळं नक्कीच त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रमोद गरुडसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत. सागर, आज अत्यंत महत्वाकांक्षी असा जो प्रकल्प मुंबईसाठी होता तो म्हणजे ज्या जुन्या चाळी होत्या बीडीडी चाळी, त्यांचा पुनर्विकास होणार आहे, त्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. मात्र या सगळ्या ज्या घटना आहेत त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची सुद्धा लढाई रंगलेली दिसते आपल्याला. पोस्टर वॉर्स म्हणा किंवा एकंदरीतच घोषणा आणि तिथे जे वातावरण सध्या तयार झालंय, काय नेमकं सांगाल, काय सध्याचं तिथलं वातावरण आहे आणि आज दिवसभराचा नेमका कार्यक्रम किंवा भूमिपूजनाचा हा कार्यक्रम साधारण किती वाजता होणार आहे? अनुपमा, काही वेळातच जांभोरी मैदान वरळी इथे हा कार्यक्रम सुरू होतोय. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येत आहेत. मुख्यमंत्र्यांच्याच मुख्य उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, या ठिकाणी भाजपला पुढच्या काळामध्ये अधिक सक्षम, अधिक स्ट्रॉंग व्हायचं आहे. मतदानांमध्ये परिवर्तन हवं आहे, त्या अनुषंगाने भाजपाने चांगली कसून तयारी केल्याचं दिसतं. कारण की मोठ्या प्रमाणात पोस्टर्स आणि झेंडे हे भाजपाचे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दिसत आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे विद्यमान इथले आमदार जे असतील किंवा शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्यांनी देखील त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्नासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात झेंडे आणि पोस्टरबाजी केलेली आहे. पण मुख्यतः सगळा जो कार्यक्रम आहे तो भाजप हायजॅक करेल, कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे या ठिकाणी दिसतील आणि त्यांचंच मुख्य भाषण असणार आहे. ते सर्वस्वी सगळे भूमिका मांडणार आहेत आणि बीडीडी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वरळी हे भाग जो आहे या भागामध्ये जो कार्यक्रम होतो आहे या भागातील मात्र चाळीचा अजून टेंडर प्रोसेस सुरू आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका, मुख्यमंत्री काय बोलत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण मुख्यमंत्री आणि भाजप जो वरळीचा पुनर्विकास भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तो पूर्णतः हातात घेतील हे सरळ सरळ दिसतंय. अनुपमा, धन्यवाद सागर दिलेल्या सविस्तर माहितीविषयी आणि आपल्याकडून तिथल्या अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.